चल उठ। ये चलो कुठे जाताय? आता सगळे आम्ही रेडी झालोय। आज आहे गुढी पाडव्याचा दिवस आणि दिवसभर आम्ही घरातच होतो, तर आता मी थोडी तयारी केली। तर आता वाजलेत रात्रीचे 9, आमचे जावई बापू आलेत। तर आता वाजलेत रात्रीचे 9 आणि आम्ही चाललोय मेळा बघायला। तर सगळे रेडी आहेत, नुसती गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। जावई बापूंनी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काय म्हणताय? सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या। हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो, ही ईश्वर चरणी प्रार्थना। वहिनी गुढी पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। अरे असं असं नाही, तुम्ही प्रेक्षकांना सबस्क्रायबर्स ना काय सांगाल तुमच्या फॅमिलीला? चष्मा पुसू नये, मला चष्मा लागू दे। आमच्या वहिनींना चष्म्याशिवाय काय दिसत नाही। मला सगळं दिसतं पण मला आता बाहेर जायचं ना म्हणून। ओके, सगळ्यांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन वर्षाच्या नवीन पहिल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा गुढीपाडव्याचा दिवस आणि दिवसभर आम्ही म्हणजे मी तर एडिटिंगच करत होतो व्हिडिओची, काही आपण घराच्या बाहेर गेलो नाही। सकाळी मंदिर मध्ये जाऊन आलो, नंतर देवळ मंदिर, तर सकाळी मंदिर नाही, सकाळी देवळामध्ये जाऊन आलो। जावई बापू फ्रेश होऊन आलेत। आता आपण योगेशला आपण बोलवलंय, तर योगेश आपण दोन बाईकवर जाणार, नंतर तिघ जण ऑटो मधून। तर आता आपण आणि हा मी यायला लागलाय चारकोप कांदिवली मध्ये। आपले इतर व्हिडिओ बरेचसे टाकायचे बाकी आहेत, पण आपले जावई बुवा म्हणाले की मेळ्याचा व्हिडिओ पण बनवू। कसा आहे मेळा? गर्दी तर असणार आहे, काय खायला मिळतं नवीन नवीन? आज श्वेताताईचा दिवस आहे, श्वेताताईच्या खांद्यावर ही धुरा देऊया आपण आपल्या बुकेची। तर डायरेक्ट आपण भेटू मेळ्यामध्ये। तर ही आमची सोनूताई खूप फुल एक्साइटेड आहे मेळ्यामध्ये जायला। तर आमचे सोनूताई ही उत्तम फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आहे। आमचे प्रणय शितप यांच्या लग्नापासून ते गावच्या पूजेपर्यंत सगळ्या व्हिडिओ आपल्या सोनूनेच शूट केल्यात, तर त्या खूप उत्तम रित्या जे पण म्हणजे आवाज मी काय बोलतेस ना, काय कायदेशीर रित्या त्यांनी शूटिंग केलेली आहे। हा, तर सोनू आपली नी मस्त आपली मम्मी एकदा कधी चालू झाली? हा बोल बोल बोल। अरे आमची सोनू दिसते, हा मुलगा कसा असेल? मुलगी आहे काय यार, जोक मारते माझी मम्मी। मम्मी बोलते सोनू मुलगी आहे ती दाखव। अरे ती मुलगीच आहे, मुलाचं नाव सोनू कसं? तर आमची श्रद्धा ताई, ओके, तर आमची श्रद्धा ताई मस्त व्हिडिओग्राफी करते। तर प्रणय शितप यांच्या चॅनलला भेट द्या तुम्ही, बघितलं तर असेल व्हिडिओ तर बघताच त्यांचे, तर कसे वाटतात ते पण सांगा। आणि आता आपण जास्त काय बडबड करत नाही, सरळ निघूया चारकोप पाळण्यात बसायला। तरी सकाळी अन्वीने काढलेली रांगोळी आपण संध्याकाळी बघतोय, आपल्याला थोडा पण वेळ नव्हता ना रांगोळी बघायला। घरात असून पण माणसं बिझी होती, पाय पडता पडता, यांच्या पाय पडता पडता राहिलाय। माझ्या बायकोकडे मला बघायला टाइम नाही, तर रांगोळी कुठे बघू?
खूप अशी गर्दी दिसते. बाकीचे पुढे पोचलेत, आपण मागणं जाते. तर हे आहे चारकोप सह्याद्रीमध्ये. इथे बाहेर विकायला पण बरंच काय काय लावलंय. खूप म्हणजे बऱ्याच वर्षानंतर कोविड नंतर तर पाहू शकता आपल्या समोर सह्याद्री महोत्सव. तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने थोडंसं बाहेर जायचं ठरवलं होतं. तर म्हटलं आपल्या जिथे मेळा लागलाय महोत्सव तर तो बघूयात. तर इथे विविध प्रकारची खेळणी आणि आतमध्ये काय काय पाहावयास मिळते आपल्याला ते बघू आपण. मँगो फ्रेश ज्यूस. तर इथेच क्रॉकरीचं सामान आहे सगळं. मस्त मस्त आहे. कप्स वगैरे. खूप डिफरंट डिफरंट आयटम आहेत. व्हेरायटीवालं मस्त मस्त. नंतर इथे बसण्यासाठी पण अँटिक पीस खूप सुपर्ब आहे. तर आपली मंडळी आलेत. तर आता आपण कॅमेरा देऊया सोनूताईंकडे सुपूर्त करूया. हे गेलं का ते गेलं का आता चालू होत आहे ना. जास्त थांबवायचं नाही. पुढे पण मस्त मस्त आता आपण इथे बसण्याच्या आणि वेगवेगळ्या अशा काय म्हणतात अँटिक पीसचा आयटम आहे. चेअर मस्त स्वीट अँड सोबर लहान मुलांसाठी. तर याच्यावर असं आपण बसून गप्पासुद्धा मारू शकतो. आणि तिथे चहाचे कप आहेत. तर आपण चहा वगैरे पिऊ शकतो. मस्त गप्पा वगैरे मारू शकतो. खूप कसं वाटतं तुला? मस्त वाटतं. हे गादी नाही आहे, हे लाकडंच आहे. म्हणजे अँटिक पीस आहे. एकदम भारी वाटतं. आपल्याला प्राईस विचारायची नाही आहे. आता वहिनी मागे लागतील घ्यायच्या. फक्त नेत्रसुख घ्यायचं. फक्त नेत्रसुख. डोळ्याला आनंद. ड्रॉवर ड्रॉवर नको. फक्त काय दाखवू नको. हे मस्त आहे. आपण ट्राय करूया काहीतरी. जमलं जमलं मित्र. सांगतो मी तुम्हाला, मला काहीतरी येत. हे असे हे बरोबर होत. मी लेफ्टी आहे. गांधीजींचा चरखा. मला काय म्हणतात मी विसरलो. पण मी पूर्वीच्या काळात याच्यातून साऊंड आवाज येण्यासाठी फोन आहे. हा फोन जेव्हा माझ्या कधी फोन नाही लागला तर आपण बहिणीला हा फोन घेऊन जाऊ. बँकेचे स्टिक पण आहेत. पण या स्टिक नाही आहे, हे लाटणं आहे. पोलपाटला आहे तर पण त्याच्याने आपण अकरा वाजेपर्यंत चालू. तर आता मी थोडे कन्फ्युज झालोय की कशामध्ये बसायचं, कुठल्या गेम मध्ये भाग घ्यायचा. पहिला गेम मध्ये पार्टिसिपेट करतोय. ह्याच्यामध्ये रिंग टाकायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पैसे लागतील, नाहीतर बिस्किटचा पुडा आहे.
फ्रुटी नाही दाखवली आहे फक्त 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तर पहिली सुरुवात मम्मी पासून करूया. बॉल बॉल टाकला ना अन्वी. जय श्रीराम. अन्वी मोठा पार्ले 200 टाकायचे. 200 टाकणार. टाक 50 50. मिस किपडा आहे गे गे. चल तू आलायस तुझा मान तिकडे तिकडे जा. तर मित्रांनो आम्ही पहिला गेम नो प्रॉफिट नो लॉस मध्ये जिंकलोय. पहिला गेम नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आम्ही जिंकलेलो आहे. तर मित्रांनो बघू शकता एकंदरीत जत्रेचं रूप हे असं आहे. बऱ्याचशा राईड आहे तिथे. नंतर आपला फेवरेट आकाश पाळणा आहे इथे आणि तिथे डान्स सुद्धा चालू आहे. लावणी चालू आहे. आपण एक जबरदस्त आहे. तर फायनली बऱ्याच वेळेच्या डिस्कशन नंतर फायनल झाले की आता कुठल्या राईड मध्ये बसायचं आहे. हा कपबशी मध्ये बसायचंय. तर आहे ही ती राईड कपबशी वाली. पण माझे दोन राईड फेवरेट आहे ही कपबशी वाली. कपबशी काय काय माहित काय म्हणतात. ही गोल पण फिरते आणि इकडे तिकडे पण होते. मजा येते. आणि आपला हा मेरी गो राऊंड हे आपला फेवरेट आहे. मस्त. औषधी एकाची किती? 60 रुपये. तर फायनली आपला नंबर आलाय. सर योगेश हाय. आम्ही आता बसलो आहे. जाम भारी. मस्त राईड झाली आपली. जाम भारी एन्जॉय केला आपण. ये इकडे बघे इकडे. तर सगळे आता आपण निघालोय. दादाला फास्ट करायला सांगितलं तेव्हा जबरदस्त फास्ट केलं त्यांनी. उतरूया. हा एक राऊंड अजून पाहिजे. हा उतर उतर. तर
गाड़ी ने बदला घेतला माझा जास्त फिरवला त्याने. चल भाई थैंक यू. हा भाई तर आता आम्ही आलोत मसाला पापड काउंटर. नाही एक पापड बना ना. एक पापड बना ना. सॉरी तर आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय मसाला पापड ऑर्डर करायला. सो आपला पापड आलेला आहे. आपल्या मम्मी छोटा पार्ट करते. तर ही नवीन आयटम आपण ट्राय करतोय. पोटॅटो ट्विस्ट ही अशी आहे बनल्यानंतर अशी होईल. तर आता आहे मेयोनीज. तर चीज कुकी हे आहे एकंदरीत आपलं काहीतरी आलं आहे. पोटॅटो ट्विस्ट मम्मी बघते की खायचं कसं. आम्ही फॅमिली मिळून त्याचा आस्वाद घेत आहोत. जरा साईडला या. सो ठीक आहे. ओके ओके. ये आहे ना कलेजी. हा बरोबर. कोंबडी काही आहे ना. सो आपली डिश आली आहे बघू टेस्ट करून. नाही हे कलेची. आहे टेस्ट ना. तुम्ही मेळावाला बरोबर असता. मेळे ते साथी देते तुम्हाला. तिथे राजस्थान का. अभी 4 तारीख के बाद किधर रहेगा. और इसके पहले नहीं सर. तर मित्रांनो हा सेम मेळा आधी दहिसर मध्ये होता. आता बोरिवली कांदिवली मध्ये आणि 4 तारखेनंतर दादर मध्ये. भोईवाडा वर्षभर काका फक्त म्हणजे जागेवर दिवाळी पासून जत्रा चालू होतात ना. दिवाळी झाली की चालू जत्रात. आपल्या पावसाळ्यापर्यंत असेल ना. असतात पावसाळ्यापर्यंत. आम्ही यावर्षी जास्त उशीर नाही. मार्च मध्ये आम्ही बंद करतो यावर्षी. कारण दुपारी वर्ष नव्हतं ना. त्याच्यामुळे बोलले यावर्षी ज्या काय असतील ते करायचं. बरोबर. आपलं नाव काय बोललं. बेर्डे. गाव कोणतं. बेर्डे. काय म्हणता बेर्डेवाडी. साखरपा भडकम भ्याचा. भडकम भ्याचा. हो भडकम भ्याचं पण गुराव. पाष्टेवाडीवरती. तर मित्रांनो आपल्याच गावचे सदस्य इथे भेटले. त्यांचं नाव आहे वैभव बेर्डे. तर काकांना तुम्ही बघू शकता. ते आपल्याच गावचे आहेत काका. माझं नाव नंद कुमार. माझ्या भावाचं नाव आहे. भावाचे. अच्छा भावाचं नाव आहे. मी परवा झालो. परवाच आपला पालखीचं सगळं झालं ना. मी पण त्या दिवशी गेलो होतो पालखीला जाऊन आलो. अच्छा पाडव्याच्या.
वो ड्राई आइस है तो ये सो आता अपन नवीन डिश मागवली आहे मसाला मंचुरियन ही आपली पाचवी का सहावी डिश असेल ना सहावी डिश आहे आपली थोडं थोडं आयटम ट्राय करतोय या वेळामध्ये पुन्हा कधी यायला मिळेल माहिती नाही त्याच्यानंतर दादर भविवाड्यामध्ये जाणार आहे सेम मेळा तिकडे काय नावाने असेल आपल्याला माहिती नाही तर या मेळ्यामध्ये म्हणजे आपल्याच देवडे गावातले नंदकुमार बेर्डे यांचे इकडे दुकान आहे इकडे लिहिलंय ना फास्ट फूड सेंटर ते विजय बेर्डे आणि नंदकुमार बेर्डे तर आपली ओळख झाली तर खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून टेस्ट ओके आहे ठीक आहे तर बघू आता नेक्स्ट डिश आपली काय असेल भेटू तर आता फायनलचं आमचं खाऊन झालंय आता आमच्या वहिनी घेतात मसाले तर इथे टेमकर मसाले लाल मिरची पावडर शिंपल्या तिसऱ्या खेकडा कोलमी मसाला कोलमी मसाला पण आहे गरम मसाला सगळ्या फिश मध्ये आणि हा पर्टिक्युलर फिश मध्ये ब्राह्मणी आगरी मसाला वेगवेगळ्या प्रकारचे लसूण टेचा काश्मीरी पावडर छान आहे कुठला घेतेस मी मालवणी मसाला घेतला चिकन आणि मटन मसाला स्वतःने नाही घेतली चप्पल फिश मसाला घ्यायचा हा घे ना तर मित्रांनो आम्ही सगळे आता फायनली बाहेर पडतोय मम्मी जायचं ना आता कारण बरेच वाजलेत 2.5 तास कसे गेले काय कळलं नाही तर आता इथे प्लॅस्टिकची भांडी आहेत तर श्वेतासाठी थोडी भांडी बघतोय तर मित्रांनो हा मेळ्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला सह्याद्री फेस्टिवल याचं नाव होतं आणि बरेचसे फूड काउंटर्स नंतर गारमेंटचं नंतर अजून बऱ्याचशा कॉकरी आयटम्स वगैरे इथे आहेत तर तुम्हाला यायचं असेल तर 2 दिवस अजून आहे उद्याचा संडे परवा मंडे तर उद्या सकाळी हा माझा व्हिडिओ येईल संडेला 3 तारखेला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत मेळा फिरून बघून राईड एन्जॉय करून तर मित्रांनो भेटू आपण असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत सगळ्यांचा निरोप घेतो तर भेटू आता आपण पुन्हा सो टेक केअर अँड बाय बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम जय हिंद जय महाराष्ट्र दादा बघताय आपल्याला